हातकणंगले तालुक्यातील धरणग्रस्त दुर्गेवाडी येथे माजी कृषी प्रपणन मंत्री पाणीपुरवठा स्वच्छता व फलोत्पादन मंत्री आमदार सदाभाऊ खोत व माजी अर्थ व शिक्षण सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांच्या विशेष फंडातून एक कोटी एकावन्न लाख चौपन्न हजार चारशे बावीस रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी पणन मंत्री पाणीपुरवठा स्वच्छता व फलोत्पादन मंत्री आमदार सदाभाऊ खोत वारणा धरणग्रस्त महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष गौरव भाऊ नायकवडी गोकुळ दूध संघाचे संचालक व माजी आमदार डॉक्टर मिंचेकर माजी अर्थ व शिक्षण सभापती व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रीय पेयजल योजना जिल्हा नियोजन विकास निधी आर सी सी गटर्स शाळा सुशोभीकरण विद्यामंदिर दुर्गेवाडी जल मिशन अंतर्गत पाणीपुरवठा पाईपलाईन आर सी सी गटर्स अंगणवाडी क्रमांक सत्याहत्तर नवीन इमारत अधिकामांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सचिन घोलप उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थितीत वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील माजी सरपंच अशोक पाटील अजय घोलक सादिक वारुणकर सुनील पाटील लता पाटील संगीता पाटील सुलभा कदम ग्रामसेवक एम एच मुल्ला मुख्याध्यापक बाळासोकोळी राजेंद्र भोसले हरी सावंत शोभा घोलप कलावती नांगरे पाटील गुणाबाई पाटील कुलदीप नांगरे पाटील आनंद घोलप सिद्धार्थ घोलप अयुब पटेल दगडू पाटील धोंडीराम पाटील समशुद्दीन वारुणकर हिराबाई कदम बंडू पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य साधिक वारुणकर यांनी केलं सूत्रसंचालन संदीप घोलप यांनी केलं त्राभार उपसरपंच सचिन घोलप यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी कुंभजीहून तेजस्विनी भानुसे